कलाकारांच्या कलेश प्रोत्साहन देऊन कला जोपासणे हे आपले कर्तव्य समजावे. सध्याच्या या गतिमान संगणकीय काळात आपल्या पारंपरिक कलेस फारच कठीण दिवस आले असून गेल्या 2 वर्षांपासून निसर्गाच्या सततच्या या बदलत्या लहरी पानामुळे कलेवर अवलंबून असणाऱ्या कलाकारांचे जगणे कठीण झाले आहे. तेव्हा सतत कलेस प्रोत्साहन देत असलेल्या शमनेवाडी व परिसरातील कलाप्रेमींनी नाट्य कलाकारांच्या कलेस प्रोत्साहित करून नाटक कला जोपासावी आणि हे आपले कर्तव्य समजावे असे आशीर्वचनपर बोलताना परमपूज्य संपादना महास्वामीजी चरमूर्ती मठ चिक्कोडी हे म्हणाले. ते शमनेवाडी येथे रविवारी तारीख 16 रोजी घनमटेश्वर नाट्य संघ कुंटोजी यांच्या वतीने सादरीकरण करण्यात येत असलेल्या सामाजिक व कौटुंबिक नाट्य प्रयोगाच्या उद्घाटन कार्यक्रमाप्रसंगी उद्घाटक म्हणून बोलत होते. या प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते PKPSचे अध्यक्ष जयकुमार खोत, माजी जिल्हा पंचायत सदस्य सुदर्शन खोत, सामाजिक कार्यकर्ते अण्णासाहेब भेंडवाडे, RB खोत, जनगौडा धडपाटील उपस्थित होते. स्वागत व प्रास्ताविक व्यवस्थापक मल्लिकार्जुन यरगट्टी यांनी केले. परमपूज्य स्वामीजींच्या व उपस्थितांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून उद्घाटन करण्यात आले तर नाट्यरंग मंचचे पूजन जयकुमार खोत यांच्या हस्ते करण्यात आले व श्रीफळ वाढविण्यात आला. या प्रसंगी स्वामीजींचा सत्कार कलाकारांच्या हस्ते भेट वस्तू व शाल श्रीफळ देऊन करण्यात आला तर स्वामीजींनी मुख्य कलाकार दंपतीचा सत्कार केला व आशीर्वाद दिला. या प्रसंगी सुदर्शन खोत जयकुमार खोत मनोगत व्यक्त करून नाट्य कलाकारांना सर्वतोपरीने सहकार्य करू असे सांगून शमनेवाडी येथील यापूर्वीचे नाट्यकला पोषक व परंपरेबद्दल सांगितले. या प्रसंगी जय जिनेंद्र सौहार्दचे अध्यक्ष बाबासाहेब खोत, पार्श्वनाथ संस्थेचे अध्यक्ष राजकुमार खोत, महाडू गावडे, विजय खोत, सुरेश खोत, संजय पाटील, कुमार बेडगे, शीतल खोत, जयकुमार हेरगे, विकी खोत, शीतल नरसन्नवर, अण्णासाहेब तारदाळे, सुभाष पाटील, आनंद माने आदी उपस्थित होते. सूत्रसंचालन राजू जनवाडे यांनी केले तर आभार गंगाधर यरगट्टी यांनी मानले. या प्रसंगी ग्रामपंचायती गौरवा हा या प्रयोगाचा शुभारंभ केला. या प्रयोगास नाट्य रसिकांनी उत्तम प्रतिसाद दिला. ದ್ವೀಪ ಪ್ರಚೋದನೆ ಮಾಡ್ತಕ್ಕಂತಹ ಸ್ತ್ರೀಗಳು ಹಾಗೆಯೇ ವೇದಿಕೆಯ ಮೇಲೆ ಉಪಸ್ಥಿತಕ್ಕಂತಹ ಎಲ್ಲ ಗಣರೂ ಕೂಡ ಸುಂದರವಾದ ಧನ್ಯವಾದಗಳು. ಹಾಗೆಯೇ ವೇದಿಕೆಯ ಉದ್ಘಾಟನೆ ತೆಂಗಿನಕಾಯಿ ಉಡುವುದರ ಮುಖಾಂತರ ಜಯಕುಮಾರ್ ಕೊತ್ತವರು ಈ ಒಂದು ಸಾಗುವುದೇ ಈ ದ್ವೀಪ ಪ್ರಚೋದನೆಯ ಸೂಚಕ ಎಂಬಂತೆ ದ್ವೀಪ ಪ್ರಚೋದನೆಯ ಪ್ರಯೋಗಕ್ಕೆ ಗ್ರಾಮ ಪಂಚಾಯತಿಯ ಗಂಗವ ಎಂಬ ಮೊದಲನೆಯ ಪ್ರಯೋಗ ಪ್ರಾರಂಭವಾಗುತ್ತಿದ್ದು ಆ ಒಂದು ಪ್ರಯೋಗಕ್ಕೆ ಚಾಲನೆ ನೀಡತಕ್ಕಂತ ವೇದಿಕೆಯ ಎಲ್ಲ ಗಣ್ಯರಿಗೂ ಕೂಡ ಕಮಿಟಿಯ ಪರವಾಗಿ ಧನ್ಯವಾದಗಳು.